नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेची तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर एक गोष्ट सांगतो. मी 2 ते 3 दिवसापूर्वी एक लेक्चर घेतलं होतं, याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की 4 ते 5 दिवसात सगळे हॉल तिकीट येणार आहेत आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्या परीक्षा होणार आहेत. पोलीस भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतोय, तुमचे सगळे पेपर होतील, टेन्शन घेऊ नका. आता बघा, तुमच्यासाठी एक परत एक अजून एक तुम्हाला पेपरचं कात्रण दाखवत आहे. चालक शिपाई पदासाठी 8 सप्टेंबरला लेखी परीक्षा होणार आहे, औरंगाबादची ही न्यूज तुम्हाला दिसत आहे. आणि बघा, शहर पोलीस दलाच्या रिक्त 24 चालक पोलीस शिपाई पदावर भरती करण्यासाठी 2019 साली जाहिरात देण्यात आली होती. त्याची लेखी परीक्षा 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. 10 वाजता 8 सप्टेंबर रोजी, म्हणजे आज 31 तारीख आहे, पुढच्या महिन्यातल्या 8 तारखेला परीक्षा होणार आहे. 10 वाजता तर परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र त्यांच्या ईमेलवर पाठवण्यात आले आहेत. बरोबर, तुमच्या एक ते एक प्रवेश प्रमाणपत्र तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. किंवा तुम्हाला ईमेलवर आली नसतील तर ईमेल चेक करा. तुम्हाला औरंगाबादसाठी चालक आणि शिपाई पदांसाठी भरती लवकरात लवकर तुम्हाला ते प्रवेशपत्र हॉल तिकीट भेटणार आहे. अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये आहे, ती म्हणजे SRPF गट क्रमांक 4 नागपूर ऍडमिट कार्ड आलेले आहेत. बघा, तुम्ही इथं बाजूला बघू शकता ऍडमिट कार्ड. तुम्ही या वेबसाईटवर जा पोलीस भरतीच्या, याच्यामध्ये ऍडमिट कार्ड फॉर SRP ग्रुप 4 नागपूर इज लाईव्ह नाव अशा स्वरूपात तुम्ही खाली बघू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही नागपूरला गट क्रमांक 4 मध्ये जर फॉर्म भरलेला असेल SRPFचा, तर ऍडमिट कार्ड हॉल तिकीट तुम्हाला आलेलं आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता, तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथे जाऊन युनिट नेमवर तुम्ही जाऊन सिलेक्ट करायचंय गट क्रमांक 4 नागपूर SRPF साठी तुम्ही सिलेक्ट करायचं आणि तुमचं ऍडमिट कार्ड तिथं तुम्ही डाउनलोड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यासाठी बघा, ही आलेली 78 पदाची, याच्यात पण हॉल तिकीट आलेलं आहे. 3 तारखेला याची परीक्षा आहे. बॅट्समनची ही परीक्षा तुम्ही बघू शकता. बॅट्समन साठी ही परीक्षा 3/9/2021 रोजी आलेली आहे. याचं पण तुमचं काय हॉल तिकीट आलेलं आहे. तर प्रचंड स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो फायदेशीर सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला मी मागे बऱ्याच दिवसापासून सांगतोय, विनंती करत आहे की विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचं सोडू नका, रिव्हिजन मारा. तुम्ही जे पुस्तकं वाचत आहात त्याला व्यवस्थित रिव्हिजन करा. आणि महत्वाची गोष्ट, रिव्हिजन मारण्यासाठी हे पोलीस भरती मिनी ठोकळा सर्वांनी घ्या. प्रचंड स्वरूपात व्हायरल झालेले, प्रचंड स्वरूपात विद्यार्थी प्रिय झालेले, कारण की या पुस्तकात तुम्हाला रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट असणार आहे. सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत पोलीस भरती मिनी ठोकळ्यामध्ये. फायनल तुम्हाला रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे. त्याच्यामुळे नसेल घेतलं तर लवकरात लवकर जाऊन बुक सेंटरवर खरेदी करायचं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुका मध्ये मिनी ठोकळा पोहोचलेला आहे. सर्वांनी लवकरात लवकर घ्यायचा आहे. तुम्ही जरी घेतला असेल तर कृपया करून तुमच्या मित्रांना सांगा, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. सर्व अमेझॉन फ्लिपकार्टवर पण उपलब्ध आहे, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि येणाऱ्या सगळ्या भरती, पोलीस भरतीच्या सगळ्या भरती 1 ते 1.5 महिन्यामध्ये पार पडतील, त्याच्यामुळे टेन्शन येऊ नका. आणि 2019ला ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, त्यांना 2021 मध्ये त्यांचे फॉर्म पण सुटणार आहेत. नवीन विद्यार्थ्यांना पण चांगल्या गोष्टी आहेत, खुशखबरी आहेत, तर त्यांचे पण लवकरात लवकर फॉर्म भरून घेतले जाणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच अभ्यास करा. अडचणी असतील तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आणि हा पोलीस भरती मिनी ठोकळा सर्वांनी वाचायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणखी पण घेतलं नसेल त्यांनी जाऊन बुक सेंटरवर जाऊन खरेदी करायचं आहे. तुम्ही जर बघा, अजून एक महत्वाची गोष्ट, अनअकॅडमीवर तुम्ही असाल तर अनअकॅडमीवर जाऊन राजेश मेशे नाव सर्च करा. राजेश मेशे नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला मला फॉलो करून ठेवा, म्हणजे येणारे वेगवेगळे लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येतील. स्पेशल क्लासेस आहेत, बघा उद्या आपला स्पेशल क्लास आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर, तुम्ही तो नक्कीच पहा. स्पेशल क्लासेस अनअकॅडमीच्या ॲपवर जाऊन राजेश मेशे नाव सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाहता येतील. बग बंटी नावाचं पण तुम्ही याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, या पण गोष्टी तुम्ही याच्यामध्ये जिंकू शकतात. नंतर वेगवेगळ्या परीक्षा होतात, वेगवेगळ्या टेस्ट होतात, त्या टेस्टला पण तुम्ही सहभागी होत जा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला फायदेशीर होतील. तर राजेश मेशे नाव सर्च करा, राजेश मेशे नाव सर्च करा अनअकॅडमीवर जाऊन, आणि मला तिथे फॉलो करून ठेवा. तुम्ही जर अनअकॅडमीवर असाल तर प्लस फीचर्स वापरा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. वेगवेगळे प्लस फीचर्स तुम्हाला दिसत आहेत. तुम्हाला माझे शॉर्टेस्टचे लेक्चर सगळे करता येतील. त्याच्यासाठी TRIX10 नावाचा रेफरल कोड तुम्हाला वापरायचा आहे. TRICKS10 TRIX10 नावाचा रेफरल कोड वापरा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्याचबरोबर वेगळ्या बॅचेस आहेत, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, तुमच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. अजून MPSC असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, डिपार्टमेंटल PSI, सगळ्या बॅचेस तुम्हाला याच्यामध्ये जॉईन करता येतील. नक्कीच तुम्ही जो बॅचेस जॉईन करा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही TRIX10 नावाचा रेफरल कोड वापरायचा आहे. TRICKS10
टेस्ट 10 नावाचा रेफरल कोड वापरा. नंतर स्पेशल ऑफर्स आहेत तुमच्यासाठी, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, एमपीएससी असेल, कोणत्या पण परीक्षेसाठी स्पेशल ऑफर्स चालू आहेत. 1 वर्षाचं घेतलं 2 महिने फ्री भेटतील, 2 वर्षाचं घेतलं तर 3 महिने फ्री भेटतील. याच्यासाठी तुम्हाला ट्रिक्स 10 नावाचा रेफरल कोड वापरायचा आहे. TRICKS10 ट्रिक्स 10 नावाचा रेफरल कोड वापरला तुम्हाला एक डिस्काउंट भेटेल, दुसरी गोष्ट बोनस भेटेल, आणि शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक मी माझ्यातर्फे तुम्हाला गिफ्ट करणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर असणार आहेत. वेगवेगळे प्लॅन्स आहेत, पोलीस भरतीला खूप कमी फीस आहे, पोलीस भरतीला तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतात, त्याचबरोबर तुम्हाला राज्यसेवेला वगैरे पण ॲडमिशन घेऊ शकतात, कंबाईनच्या वेळेवर ॲडमिशन, या सगळ्या गोष्टी नक्कीच फायदेशीर होईल आणि पोलीस भरती येणारे नक्कीच तुम्हाला फायदेशीर होईल. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. असेच अपडेट जर पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.